पण आता सध्या उभे आहोत गावदेवी मंदिराच्या परिसरात आणि असं म्हटलं होतं की या मंदिराला सुद्धा शेकडो वर्षांचा इतिहास आहे, तर या मंदिराबद्दल आपल्याला काय सांगतो? 100% आपला ही देवी ही खूप जागृत देवी आहे आणि देवीचं अस्तित्व हे शेकडो वर्षांपासून आहे. शिलार राजांच्या राजवटीपासून या देवीचं अस्तित्व आहे. पूर्वी कळव्याची ग्रामदैवत ही आशीच्या झाडाखाली होती. ओके. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी मिळून एक कवलारू मंदिर बांधलेलं होतं. त्या मंदिराचं छायाचित्र तुम्हाला माझा कळवा गाव या पुस्तकामध्ये मिळेल. बरोबर. देवीची पूर्ण आख्यायिका माहिती, देवीच्या जत्रा उत्सव हा 150 वर्षाहून अधिक काळापासून परंपरा जोपासली जाते. बरोबर. देवीचं मानपान पासून सगळं. बरोबर. त्याच्यानंतर देवीचं अस्तित्व काय आहे, त्यांचं कसं काय आहे, मग ते देवी या देवीचा मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्यांचा पुढाकार कोणी कसा घेतला, मातृसत्ताक गाव असं याला म्हटलं जातं, तर तसा महिलांनी पुढाकार घेऊन पुरुषांनी हातभार देऊन असं भव्य मंदिर बांधलं. म्हणजे कसं आता आपल्याला इथे गावदेवी आणि कळवणदेवी या देवळामध्ये भेटते बघायला. त्याच्यानंतर या पलीकडे अजून एक देवी आहे, त्या देवीच्या बाबतीत आपण पुढच्या भागामध्ये 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही आता पाहिलं गावदेवी मंदिराचा इतिहास, पण गावदेवी आणि कळवणदेवी तिच्या पलीकडे एक तिसरी देवी होती, तिच्याविषयी आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. आणि असंच तुम्हाला जर कळवा गावाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर निशांत सरांनी लिहिलं माझा कळवा गाव हे पुस्तक एकदा नक्की वाचा. धन्यवाद.